सोलापूरकरांनी जर का तुम्हाला भरभरून प्रेमाची चादर, विजयाची चादर तुम्हाला दिली, तर तुम्ही सोलापूरकरांसाठी किंवा या शहरासाठी काय करणार? कारण या शहरातून अनेक तरुण तरुणी जे आहेत ते पुण्याकडे मुंबईकडे जात असतात, तिथे शिक्षण घेऊन तिथेच सेट होतात आणि त्यांचे आईवडील इथे राहतात. अशी जी तरुण उद्योजक आहेत किंवा तरुण जी ब्रेन्स आहेत, यांना सोलापूरमध्ये राहिलं पाहिजे त्यांनी, असं काही तुम्हाला वाटत नाही का? सोलापूरकरांना मी अतिशय विनम्रतेने आश्वासित करतो की सोलापूर शहरातील युवकांना सोलापूरमध्ये राहायला पाहिजे, याच्यासाठी मी येत्या काळामध्ये काम करेल. प्रामुख्यानं सोलापूरला IT पार्क व्हावं याच्यासाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे. आणि एक युवक म्हणून मी एक इंजिनियर आहे, मी युवकांचे प्रश्न जाणतो, विद्यार्थी चळवळीतून आलोय. माझ्या आयुष्यातले 12 वर्ष मी विद्यार्थी चळवळीत काम केलेला कार्यकर्ता आहे, थेट युवकांशी माझा संवाद राहिलेला आहे. ओके, त्यामुळे मला निश्चित या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे की सोलापूरला IT पार्क झालं पाहिजे. मूळ सोलापूरचं विमानतळ नसणं ही याच्यासाठी अडचण होती, परंतु मोदीजींनी सोलापूरच्या विमानतळाला टर्मिनल बिल्डिंगला त्या ठिकाणी पैसे टाकलेत, आता काम निधी टाकला आहे, त्याचं काम सुरू आहे. सोलापूरचं विमानतळ त्या ठिकाणी येत्या काळामध्ये ऑगस्टमध्ये सुरू होईल. परंतु सोलापूरमध्ये IT पार्क येण्यासाठी ज्या काही अडचणी होत्या त्या दूर बऱ्यापैकी झाल्यात. आता रस्ते चांगले झालेत, विमानतळ या ठिकाणी सुरू होत आहे. सोलापूरमध्ये IT पार्क सुरू होण्यासाठी हायस्पीड इंटरनेट पाहिजे, बरोबर, त्याच्यासाठी फायबर ऑप्टिक्स टाकून येत्या काळामध्ये सोलापूरमध्ये हायस्पीड इंटरनेट आणून सोलापूरमध्ये मॉल्स झाले पाहिजे. जो IT क्राऊड आहे, जो दिवसभर काम करतो, 8-10 तास काम करतो, त्याला थोडस रिलॅक्स विरंगुळा म्हणून इथं चांगले मॉल्स झाले पाहिजे, इथे वेगळे वेगळे ब्रँडेड शोरूम्स झाले पाहिजे, इथं त्या ठिकाणी गार्डन्स वेगवेगळे वेगवेगळे जे विरंगुळाचे साधनं असतील, शनिवार रविवारी त्या ठिकाणी काही पर्यटन केंद्र डेव्हलप झाले पाहिजे. माझं व्हिजन सोलापूरला काय आहे, तर सोलापूरला जे या ठिकाणी कामगारांचं शहर आहे, कामगारांचं शहर ही ओळख जरी आहे, तर सोलापूरनं मला IT सिटी करायचं आहे. सोलापूरला मला IT सिटी करायचं आहे. सोलापूरमधल्या युवकाला हैदराबादला बँगलोरला जॉबला जायची गरज नाही लागली पाहिजे. माझं स्वप्न हे आहे, माझं व्हिजन आहे, मला सोलापूरमध्ये इन्फोसिस आणायचं आहे, मला सोलापूरमध्ये टेक महिंद्रा सारखी कंपनी आणायची IT ची, मला सोलापूरमध्ये त्या ठिकाणी पर्सिस्टंट आणायची, मला TCS सोलापूरमध्ये आणायची, आणि त्याच्यासाठी मी काम करणार. पुढचे 5 वर्ष माझं व्हिजन काय असेल, तर सोलापूर IT सिटी मला करायची आहे, आणि त्याच्यासाठी झोकून देऊन काम करेन. मी 18-18 तास काम करणारा कार्यकर्ता आहे, सकाळी सुरू झालो तर मी रात्री उशिरापर्यंत काम करणारा कार्यकर्ता आहे, मी जीवाचं रान करेन. परंतु माझ्या सोलापूरला मी IT सिटी करण्यासाठी येत्या काळामध्ये प्रयत्न करेन. प्रामुख्यानं ग्रामीण भागामध्ये आमच्या नदीकाठची गावं जी आहेत, त्या नदीकाठच्या गावावरती पंढरपूरपासून आपण जर निघलो तर त्या ठिकाणी अक्कलकोटपर्यंत नदीवरती, भीमा नदीवरती त्या ठिकाणी बॅरेजेस झाले पाहिजे. भीमा आणि सीना नदी याला जोडण्यासाठी जोड कालवा तो मला सुरू करायचा आहे, भविष्यामध्ये त्याचं काम करायचं आहे. शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी मला ड्रायपोर्ट सुरू करायचं आहे. ड्रायपोर्ट म्हणजे इथून आम्हाला जर एखादी गोष्ट एक्सपोर्ट करायची आमच्या सोलापूरच्या शेतकऱ्यांना, तर त्या ठिकाणी आज वेगवेगळ्या म्हणजे उरणला जावं लागतं, वेगवेगळ्या नावाशिवा बंदरावरती जावं लागतं. मला सोलापूरमध्ये या ठिकाणी इथून कंटेनर भरून डायरेक्ट बोटीमध्ये जातील, इथून बोटीमध्ये जातील, मध्ये चेकिंग कुठे नसेल, इथे या ठिकाणी कस्टमचं ऑफिस असेल आणि कस्टम इथूनच चेक करून सील करून इथं कंटेनर, इथला शेतकऱ्यांचा माल डायरेक्ट दुबई असेल, अरब कंट्रीज असतील, युरोप कंट्रीज असतील, त्याच्यामध्ये गेला पाहिजे. त्याच्यासाठी इथं ड्रायपोर्टचं एक मोठं स्टेशन मला सुरू करायचं आहे, एक पोर्ट सुरू करायचं आहे, जी इथं पूर्ण पॅक करेल इथं कंटेनर आणि डायरेक्ट बोटीवरती जाईल. आज आमच्या शेतकऱ्यांना तिथं गेल्यानं इथून माल तिथं घेऊन जायचा, तो उतरवायचा, तो चेक करायचा, इतकं सगळं म्हणजे त्रासातून जावं लागतं. मला सोलापूरमध्ये ड्रायपोर्ट करायचं आहे, इथं मला लॉजिस्टिक पार्क करायचं आहे. सोलापूरमध्ये लॉजिस्टिक रस्ते चांगले झालेत, तर सोलापूरला जोडणाऱ्या रस्त्यांना सगळ्या बाजूंना जर लॉजिस्टिक पार्क केला तर मोठ्या प्रमाणात उद्योग येईल. एक लॉजिस्टिक पार्क झालं तर कमीत कमी 10,000 लोकांना रोजगार भेटेल. अरे अशा पद्धतीचं मला येत्या काळामध्ये करायचंय. सोलापूरची ओळख ही टेक्सटाईल आहे. दुर्दैवानं 2002 दंगलीमध्ये त्या ठिकाणी सोलापूरमधली MG जी मिल आहे ती बंद पडली, लक्ष्मी मिल बंद पडली, त्यामुळे सोलापूरमधल्या कामगार देशोधडीला लागला. 2002 सत्ता खुनाची होती तुम्हाला माहिती आहे, त्या ठिकाणी देशोधडीला इथला कामगार लागला. आज सोलापूरमध्ये जे कामगार त्या मिलमध्ये क्लर्क होते, जे कामगार त्या जे त्या ठिकाणी ऑफिसर होते,
त्या लोकांवरती वॉचमन म्हणून बिल्डिंगला काम करण्याची वेळ 2002 दंगलीनंतर आली. त्यामुळं मला सोलापूरला प्रामुख्यानं टेक्सटाईल पार्क करायचं आहे. मी सोलापूरची ओळख बदलू इच्छितो. मला सोलापूरमध्ये येत्या काळामध्ये टेक्सटाईल पार्क करायचं आहे. मला सोलापूरमध्ये येत्या काळामध्ये त्या ठिकाणी गारमेंट पार्क करायचं आहे. आमचा सोलापूरच्या हाताने जे ड्रेस शिवतात ते फ्रान्सला जातात. आत्ता आमच्या सोलापूरमधून जे गारमेंट्स होतात ते त्या ठिकाणी इंग्लंडमधल्या शाळेत जातात. आमच्या सोलापूरमधले युनिफॉर्म्स हे भारतातील सगळ्या चेन्नई हैदराबाद वेगवेगळ्या राज्यामध्ये जातात. परंतु मला याला एक वेगळा प्लॅटफॉर्म तयार करून द्यायचा आहे. युनिफॉर्म सिटी ऑफ इंडिया, युनिफॉर्म सिटी बनवायचं आहे. युनिफॉर्म सिटी ऑफ नॉट ओनली इंडिया, मला जगाच्या नकाशावर सोलापूर हे युनिफॉर्म सिटी म्हणून जगभरामध्ये प्रसिद्ध करायचंय. मला इथं गारमेंट पार्क उभा करायचा आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये हे सगळे प्रश्न करत असताना सोलापूरचे प्रश्न जे आहेत ते मला सोडवायचे. सोलापूरमध्ये रोज पाणी आलं पाहिजे. सोलापूरमध्ये पाण्याची अडचण आहे. भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं, इतकं वर्ष काँग्रेसचं सरकार होतं, यांनी कधी काही केलंच नाही. मुळात सोलापूरमध्ये रोज त्या ठिकाणी पाणी आलं पाहिजे म्हणून आम्ही मोदीजीने 650 कोटी रुपये इथल्या पाण्यासाठी दिले. आणि आता पाईपलाईनचं काम अंतिम टप्प्यात आहे. भविष्यामध्ये सोलापूरच्या चहूबाजूने मोठमोठ्या टाक्या उभ्या करणं आणि प्रेशरने पाणी प्रत्येक गल्लीमध्ये सोलापूरच्या गेलं पाहिजे, रोज पाणी आलं पाहिजे, याच्यासाठी हे मोदीजींच्या नेतृत्वामध्ये मला काम करायचं आहे. आणि ते मी करू इच्छितो आणि मी करू शकतो. मला त्या ठिकाणी, मी तुम्हाला सांगितलं, सामान्य परिवारात जन्माला आलो, त्याच्यामुळे सामान्यांचे दुःख मला माहिती आहे. रोज पाणी आलं पाहिजे, त्याच्यासाठी मी येत्या काळामध्ये काम करणार आहे.